आपण पाहत आहात यूट्यूब चॅनल MH48। हा चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून नवीन व्हिडिओ मिळवा। नमस्कार मित्रांनो, आजचा दिवस स्वतंत्र भारताच्या इतिहासातील तसेच हजारो वर्षांच्या भारताच्या सांस्कृतिक जीवनातील एक अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे, मैलाचा दगड आहे। कारण आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येतील भव्य श्रीराम मंदिराचं भूमिपूजन झालं आणि हा क्षण केवळ भारतातल्याच नाही तर जगभरातल्या कोट्यावधी हिंदूंनी आणि स्वतःला सांस्कृतिकदृष्ट्या हिंदुस्थानचा भाग समजणाऱ्या लोकांनी बघितला, डोळ्यात आसू आणून बघितला। अनेकांसाठी हा क्षण म्हणजे गेल्या 30-35 वर्षांच्या आठवणींचं एक सार होतं, त्याचे सगळे त्या आठवणी त्यांच्या डोळ्यासमोर तरळून गेल्या असल्यास आश्चर्य वाटणार नाही। जेव्हा राम जन्मभूमी आंदोलन झालं तेव्हा मी शाळेत होतो आणि मला आठवतं की या दिवशी मी जवळच्या हनुमान मंदिरात घंटानादासाठी गेलो होतो आणि आमच्या शेजारी एक मित्र होता, येणार देतो येत जात असे शेजारी, अजय भाबे त्याचं नाव, आता त्या तोही 50 आला असेल वयाच्या, 45 आसपास असेल तो, पण मला आठवतंय की माझ्यासाठी तेव्हा ही खूप प्रेरणादायक गोष्ट होती। त्याच्याबद्दल जेव्हा कळलं की हा अजय कॉलेजात असताना घरी कोणाला न सांगता, कोणत्या आजोबांना सांगितलं असेल, पण घरी उशाखाली चिठ्ठी ठेवून कारसेवेला गेला आणि त्यामुळे त्याच्याबद्दल आदर इतका वाढला होता की मलाही अजय सारखं करता आलं तर असा माझा विचार तेव्हा मनात आला होता। कारण हे मी उदाहरण प्रातिनिधिक आहे, असे हजारो लाखो कारसेवक सामान्य माणसं वेगवेगळ्या प्रांतातील वेगवेगळ्या भाषा बोलणारी वेगवेगळ्या जातीतील प्रभू श्रीरामासाठी करसेवा करण्यासाठी अयोध्येला गेली होती आणि त्यांच्यासाठी आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे, अतिशय त्यांच्यासाठी हा भावना उचंबळून आणणारा दिवस आहे। आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ज्या प्रकारे आपल्या भाषणात सांगितलं त्याप्रमाणे ही एक नव्या युगाची नांदी आहे, ही एका राम युगाची नांदी आहे। राम काजू किन्हे बिनू मोही कहा विश्राम, रामाचे काम केल्याशिवाय मला विश्राम नाही, मला विश्रांती घेता येणार नाही। हे जे वाक्य आहे ते आज पंतप्रधानांनी उद्धृत केलं आणि एका अर्थाने ते संपूर्ण देशवासियांच्या मनातलं वाक्य होतं, त्यांचे प्रतिनिधी म्हणून ते तिथे गेले होते। आणि त्यामुळे आज जर आपण योगी आदित्यनाथ, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरसंघचालक डॉक्टर मोहनराव भागवत यांची भाषणं ऐकली तर त्यातून विचारांचा फार मोठा ठेवा आपल्याला मिळू शकतो। ही सर्वत्र उपलब्ध आहेत, आपल्यापैकी अनेकांनी ती बघितली देखील असतील, पण पंतप्रधानांच्या भाषणाकडे जर एक नजर टाकली तर आज पंतप्रधानांनी सांगितलं की आजचा दिवस हा एक सुवर्ण अध्याय रचला जात आहे, भगवान भास्कर म्हणजे सूर्य आणि सरयू नदी यांच्या साक्षीनी अयोध्येत हा सुवर्ण अध्याय रचला जात आहे। कन्याकुमारी पासून क्षीर भवानी पर्यंत, कोटेश्वर पासून कामाख्यापर्यंत, जगन्नाथापासून केदारनाथापर्यंत, सोमनाथहून काशी विश्वनाथापर्यंत, सम्मेद शिखरापासून श्रवण बेळगोळापर्यंत, बोधगयापासून सारनाथापर्यंत आणि अमृतसरपासून पटना साहेबपर्यंत, अंदमानपासून अजमेरपर्यंत आणि लक्षद्वीपपासून लेहपर्यंत आज संपूर्ण भारत राममय झालेला आहे। आणि याच्या मागचं कारण म्हणजे प्रभू रामाचं जे कॅरेक्टर आहे, जे त्यांचं एक ऐतिहासिक पुरुष म्हणून, एक देव म्हणून प्रत्येकाला आपल्याला आदर्श असं व्यक्तिमत्व असतं, ते त्याच्यात श्रीरामाचं प्रतिबिंब दिसतं। काही जणांना तो बालक रूपात राम लल्ला म्हणून आवडतो, काहींना तो एक विद्यार्थी दशेतला राक्षसांचा निपात करणारा राम आवडतो, वडिलांच्या वचनापोटी वनवास पत्करणारा राम अनेकांना, त्यातला जो भक्तिरस ज्यांना भावतो त्यांना तो प्रेरित करतो, स्वतःच्या पत्नीच्या रक्षणासाठी श्रीलंकेत जाणारा, लंकेत जाणारा आणि तिथे रावणाशी युद्ध करून त्याला पराभूत करणारा, आणि
सोन्याची लंका जरी असली आणि त्याच्यावर विजय जरी मिळवला असला तरी ते राज्य स्वतः न घेता ते विभीषणाला देऊन स्वतः परत अयोध्येस येणारा राम आणि लोकांच्या वाद निंदांना म्हणजे ज्याला म्हणतात की लोकशाहीमध्ये राजाचं कॅरेक्टर असतं ते सर्वांनी प्रश्न ज्याला विचारू शकतील ज्याच्यावर शंका जरी घेतली ते संशयातीत असायला हवं आणि त्याच्यामुळे जेव्हा सामान्य नागरिकही जेव्हा सीता मातेबद्दल प्रश्न उपस्थित करू लागले तेव्हा सीतेचा त्याग करण्याचं कठोर काम करणारा ही श्रीराम अशी अनेक रूप असतात त्याच्यावर अनेक जण टीकाही करतात पण ती अनेकांना भावतात आणि त्याच्यामुळे भारताची सांस्कृतिक अस्मिता एक राष्ट्रीय अस्मिता दृढ करणारं श्रीरामाचं व्यक्तिमत्व आहे आणि असं असूनही गेली अनेक दशक प्रभू श्रीराम आपल्या जन्मस्थानी एक ताट आणि टेंट के नीचे म्हणजे अक्षरशः ताडपत्रीनी ज्याचं छप्पर असेल अशा प्रकारच्या मेकशिफ्ट म्हणजे देवळात विराजमान होते जे ज्यांनी अश्वमेध यज्ञ केला होता जे एका अर्थाने पूर्ण भारताचे स्वामी होते त्यांना स्वतःच्या जन्मभूमीतही जागा मिळू नये पण तरीही आपण सर्वांनी वाट बघितली आणि आज जे भव्य राम मंदिराच्या कामाचं भूमिपूजन झालेलं आहे ते आपण घटनेच्या चौकटीत राहून सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार करत आहोत. याबाबत बोलायचं कारण म्हणजे आज अनेक तथाकथित पुरोगामी सेक्युलरवादी उदारमतवादी पत्रकार विद्वान यांनी जी विलाप सुरू केलेला आहे आणि त्या विलापात त्यांनी अनेक गोष्टी मांडलेल्या आहेत. परवा मी कुमार केतकरांच्या विधानावर व्हिडिओ केला होता आणि पण एकूणच या सगळ्यांचा मी आता त्याच्यात नावं घेत नाही त्याच्यात सुहास मी स्वतः ज्यांची वाचलं त्याच्यात सुहास पळशीकर असतील प्रताप बानू मेहता असतील योगेंद्र यादव असतील बाकी हे टेलिव्हिजनवरचे पत्रकार तर काय ते तर ट्विटरवर ट्युटीवाट करतच असतात त्यांची नावं सगळ्यांची घेत नाही पण या सगळ्यांच्या लेखातनं एक गोष्ट वारंवार समोर येत होती आणि तीच गोष्ट दुसऱ्या अर्थाने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ती वास्तविकदृष्ट्या मांडली. या लोकांचं म्हणणं होतं हे एंड ऑफ रिपब्लिक वन म्हणजे भारताचं रिपब्लिक जे लोकशाही आहे लोकांचं प्रजातंत्र आहे त्याच्या पहिल्या प्रजातंत्राचा अंत आणि दुसऱ्या प्रजातंत्राची सुरुवात अशा पद्धतीने यांनी ही तुलना केली. ही जी तुलना त्यांना सुचते त्याच्यातच त्यांच्या आजच्या आज जी त्यांची स्थिती आहे त्याचं कारण आहे कारण ते कायम भारताकडे युरोपाच्या चष्म्यातनं बघत आलेले आहेत आणि त्यामुळे फ्रान्समध्ये जशी 5 रिपब्लिक झाली तशा प्रकारचं भारतातल्या घडामोडींकडे पण ते फ्रान्सच्या तुलनेने बघतात जरी भारताचा इतिहास फ्रान्सपेक्षा कितीतरी जुना आणि वैभवशाली असला तरीही त्यांच्या दृष्टीने पंडित नेहरूंनी जो सेक्युलर एक प्रजातंत्र उभं केलं होतं त्याचा आज अंत झालेला आहे. आजचा जो भारत आहे तो मेजॉरिटेरियन म्हणजे बहुसंख्यवादी हिंदुत्ववादी अल्पसंख्याकांना फारशी किंमत न देणारा त्यांच्यावर स्वतःची मतं लादणारा आणि अशा प्रकारचा देश व्हायची प्रक्रियेला आज सुरुवात झालेली आहे आणि ती प्रक्रिया खरं तर 2014 पासून सुरू झाली आणि 2019 साली जेव्हा भाजप सत्तेवर आली तेव्हा या प्रक्रियेला त्यांनी जोरात गती दिली आणि त्याचं हे परिणाम होतोय आणि त्यामुळे आता त्यांचा जो विलाप आहे आणि त्यांच्या दृष्टीने फक्त हे एवढ्या पुरतं सीमित असलं तर गोष्ट वेगळी म्हणजे नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्याबद्दल त्यांची मतं आहेत ती 2002 सालापासून त्याच्यापूर्वीपासून आहेत तशीच आहेत ती काय फारशी बदललेली नाही आहेत किंवा त्यांच्या ज्या अपेक्षा आहेत त्याच्यात काही फारसा बदल झालेला नाही आहे. त्यांना जे दुःख झालं ते दुःख प्रियंका गांधी आणि रॉबर्ट वद्रा आणि राहुल गांधी या सगळ्या नवीन रामभक्तांमुळे झालेलं आहे. ज्या पद्धतीची ट्वीट प्रियंका गांधींनी केली रॉबर्ट वद्रांनी स्वतःला रामभक्त म्हणून सादर केलं त्याचा धक्का खरं तर मला पण बसला पण या लोकांना तो बसणं स्वाभाविक होतं कारण काँग्रेस जसं मी परवाच्या व्हिडिओतही म्हटलं काँग्रेस पक्ष हा बहुसंख्य त्यांचे लोक सनातनी होतेच आणि त्याच्यामुळे कॅप्टन अमरिंदर सिंग असतील कमलनाथ असतील दिग्विजय सिंग असतील ठिकठिकाणच्या काँग्रेसच्या नेत्यांनी राज्यातल्या या राम मंदिर मुवमेंटचं स्वागत केलेलं आहे पण ज्या पद्धतीने गांधी नेहरू परिवारातले लोक त्याच्यात त्यांनी उड्या मारल्या ते बघता या पुरोगामी कंपूसाठी हा सगळ्यात मोठा धक्का होता
अर्थात या सगळ्या लोकांची त्याची भावना प्रामाणिक आहे अशातला भाग नाही. मतं मिळतील तिथे, जे काही करायला लागेल ते सर्व हे लोक करतील. रामाचं नाव घेऊन जर मतं मिळत असतील तर ती मतं मिळवायलाही कमीपणा वाटायचं कोणाला त्यांना कारण नाही. तीच गोष्ट आज अनेक पत्रकारांबाबतही दिसली, जे उघड उघड राम जन्मभूमी आंदोलनाच्या विरुद्ध होते, सातत्याने त्याच्याबद्दल द्वेषपूलक विधान करत होते, टीका करत होते, उपहास करत होते, तारीख नाही बतायंगे. आज ते अगदी भगवे कपडे आणि डोक्याला गंध कपाळाला गंध लावून सगळे अयोध्येला गेले. आणि त्याच्यामुळे मलाही साक्षात महर्षी वाल्मिकींचीच गोष्ट आठवली. अर्थात ती खरी आहे की नाही माहिती नाही, कारण पण जेव्हा वाल्या कोळ्यांनी त्याला उपरती झाली, त्याला पश्चाताप झाला, तेव्हा मी काय करू असं त्याने नारद मुनींना विचारलं आणि नारद मुनींनी त्याला रामनामाचा जप करायला सांगितला. पण वाल्याला काही राम शब्द उच्चारता येईना आणि त्यामुळे त्यांनी प्रयत्न करून पाहिला तरी त्याला येईना. मग नारदांनी त्याला सांगितलं, तुला राम नाही जमत ना, मग तू मरा 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 असं जप कर. आणि वाल्यानी मरा मरा मराचा जप करायला सुरुवात केली आणि त्या मराचही राम झालं. आणि वाल्या कोळ्याच्या तपश्चर्येच्या अंती त्यांचे वाल्मिकी ऋषी झाले आणि ज्यांनी नंतर रामकथा लोकांसमोर मांडली. त्यामुळे प्रभू रामाच्या नावात एवढं सामर्थ्य आहे की कोणी TRP साठी करत असेल, कोणी मतांसाठी करत असेल किंवा अन्य कोणत्या कारणांसाठी करत असेल, त्याला प्रवाहात आणून त्याला त्याला फायदा पोहोचून द्यायचं, त्याला त्याचं काम, त्याची ताकद, त्याचं सामर्थ्य रामनामात आहे. या निमित्ताने स्वातंत्र्यवीर सावरकरांची आठवण होणं ही स्वाभाविक आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी जेव्हा हिंदूंना संघटित व्हायला सांगितलं होतं तेव्हा तेही हेच म्हणाले होते की काँग्रेस हा असा पक्ष आहे की जर त्यांना लक्षात आलं की लोक मतं देत आहेत किंवा मतं मिळायच्यासाठी हे लोक पोटावर जानवे घालायला कमी करणार नाहीत. आणि तशीच गोष्ट अगदी आपण गेल्या 2018 शेवटी मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड मधल्या निवडणुकीत राहुल गांधींना शिवभक्त झाल्याचं, दत्तात्रय गोत्राचे जनेऊधारी ब्राह्मण झाल्याचं आपण झालेलं बघितलं होतं. आता त्याच्यात रॉबर्ट वाद्रा आणि प्रियंका गांधींचीही भर पडलेली आहे. या सर्वांचं स्वागत आहे. हेतू कुठलाही असो, राम नाम घेतलं तुमचं भलं होईल अशी आपण अपेक्षा करूया. पण त्याची परिणिती मात्र अशी झालेली आहे की यांच्या रामजपामुळे केरळमधील काँग्रेसचा मुस्लिम युथ बद्दलचा संसार धोक्यात आलेला आहे. कारण या सगळ्या लोकांना धक्का होता की गांधी नेहरू परिवारातले लोकही समजा त्यांनी नेहरूंचं सेक्युलरवाद सोडून दिला तर मग यांच्या पाठी उभं कोण राहणार? कम्युनिस्ट पक्षाला तर आज कोणी विचारत नाहीये आणि प्रादेशिक पक्ष कुठलीही भूमिका घेत नाहीये. आणि त्यामुळे यांची जी मळमळ आहे की हा जो सगळा निर्णय आहे तो चौकटीतून झालेला आहे, तो एक ड्यू प्रोसेस फॉलो करून झालेला आहे. नाहीतर 130 कोटी लोकसंख्या असलेल्या देशात जिथे 80% हिंदू आहेत तिथे 5 लाख लोकांना एकत्र येऊन एखादं प्रार्थनास्थळ ढाचा हे उद्ध्वस्त करायला लागणं आणि त्याच्या जागी स्वतःचं मंदिर उभारायला लागणं यात काही फार न्यूमरिकली याच्यात काही मोठी गोष्ट नाहीये. पण 6 डिसेंबरला जी घटना झाली त्याच्यानंतरही सर्वजण आपापल्या मर्यादेत राहिले. आणि आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या भाषणात त्यांनी याचा उल्लेख केला. श्रीरामाला मर्यादा पुरुषोत्तम अशासाठी म्हणतात कारण विष्णूचा अवतार आणि जो देव आहे त्याला काय अशक्य आहे. पण असं असूनही मानवी जन्मामुळे आलेल्या ज्या मर्यादा आहेत, जे दुःख भोगायचं आहे, ज्या यातना सहन करायचे, त्या सर्व त्यांनी एका सामान्य माणसाप्रमाणे सहन केल्या आणि तरीही एक आदर्श समस्त मानव जातीपुढे घालून दिला की कशा प्रकारे दुःख सहन करतानाही आपण इतरांसमोर आदर्श होऊ शकतो. आणि त्यामुळे करोना काळ असेल, त्याच्यामुळे सोशल डिस्टन्सिंग पाळायचं असेल, तरी तिथेही ती मर्यादा होती तिचं पालन करून देशाचा इतिहास, त्याच्यामुळे येणाऱ्या मर्यादा, कारण जेमतेम 75 वर्षापूर्वी देशाची धर्माच्या आधारे फाळणी झाली, हिंदू मुस्लिम फाळणी झाली. त्यानंतर सातत्याने भारतात अशी नेहरूवादी लोकांनी अशी भूमिका घेतली की ही काही देशाची फाळणी झाली नव्हती तर एक तुकडा वेगळा झाला, म्हणजे भारत हा एकच देश होता आणि त्यातला एक पाकिस्तान स्वतः वेगळा झाला मुस्लिम बनवणारा देश. पण ही जी फाळणी होती त्यांनी सर्वांच्याच मनावर त्याचा व्रण, त्याच्या जखमा झालेल्या आहेत. हिंदूंच्याही झालेल्या आहेत, मुसलमानांच्याही झालेल्या आहेत, सगळ्यांच्याच झालेल्या आहेत. आणि खास करून त्यांच्या
ज्यांना घरदार सोडून एका देशातून दुसऱ्या देशात यावं लागलं त्यांच्या, आणि त्याच्यामुळे ही जी सगळी राम मंदिराच्या निर्माणाची जी गोष्ट आहे त्यामध्ये देशातील मुस्लिम समाजाच्या भावना दुखावू न देता त्यांनाही या आंदोलनात त्यांनाही या कार्यात सहभागी व्हायचं आवाहन करून या राम मंदिराचं निर्माण करणं हे अतिशय चॅलेंजिंग गोष्ट होती. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज नावं घेण्याची घेतली नसतील पण त्यांनी हा जो तारेवरचा जो म्हणजे जो बॅलन्सिंग ऍक्ट असतो तारेवरची जी कसरत असते ती त्यांनी लीलया पार पाडली. त्यांनी त्याच्यासाठी मर्यादा पुरुषोत्तमाची ओळख करून दिली आणि त्यांनी देशातल्या लोकांना हाच संदेश दिला की रामाची विशेषता म्हणजे स्वतः देव असून छोटीशी खार असेल किंवा वानरसेना असेल सर्वांची मदत त्यांनी घेतली आणि त्याचप्रमाणे जे आपलं कार्य आहे ते सिद्धीस नेलं. तशाच प्रमाणे भगवान श्रीकृष्णांनी गोवर्धन पर्वत उचलताना सामान्य गवळ्यांना त्यांच्या काठ्या लावायला सांगितल्या. श्रीकृष्णांना गोवर्धन पर्वत उचलणं शक्य होतं पण त्यांनी सामान्य माणसांना काठ्या लावायला सांगितल्या आणि त्या आधारावर गोवर्धन पर्वत उचलला. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्यासाठी सामान्य घरातल्या मावळ्यांची मदत घेतली आणि त्यांना हे आपलं राज्य आहे हे स्वराज्य आहे याची जाणीव करून दिली. आणि त्याच प्रकारे सुहेलदेव यांनी केलं आणि त्याप्रमाणे हा देश आहे हा सामान्यातल्या सामान्य लोकांनी जे वेगवेगळ्या जातीचे आहेत वेगवेगळ्या धर्माचे आहेत वेगवेगळ्या पंथाचे आहेत गरीब आहेत श्रीमंत आहेत तरुण आहेत आबालवृद्ध आहेत सर्वांनी याच्यात योगदान द्यायचं आहे. आणि ते करण्यासाठी त्याची सुरुवात आज या राम मंदिराच्या निर्मितीतून झालेली आहे. आणि त्यामुळे ह्याला काही तुम्ही सेकंड रिपब्लिक म्हणणार नाही कारण या पुरोगाम्यांचा गोंधळ कुठे होतो कारण ते सगळ्या गोष्टींकडे पाश्चिमात्य दृष्टीतनं बघत असल्यामुळे तिथे जेव्हा एक गोष्ट तयार होते तेव्हा दुसरी गोष्ट उखडून फेकून दिली जाते आणि मग त्याच्यावर दुसरी गोष्ट जसं आत्तापर्यंत झालं की इतर धर्मियांची श्रद्धास्थानं असतील ती तोडणं आणि तिथे स्वतःची निर्माण करणं ही क्रुसेड्समध्येही हे ते झालं भारतातही झालं अन्य भागातही अफगाणिस्तानमध्ये बुद्ध मूर्त्या तोडल्या गेल्या पण भारतात मात्र जेव्हा एक नवीन कल्पना येते तेव्हा ती दुसऱ्या कल्पनेला उखडून फेकत नाही तर त्या जुन्या कल्पनेवरच ती स्वतःचा लेप करते स्वतःला आरोपित करते आणि त्याच्यामुळे भारतामध्ये म्हणजे ज्याच्यामध्ये वेदांवर श्रद्धा असणारे लोक झाले वेदांतावर श्रद्धा असणारे झाले नास्तिकांमध्ये ही बुद्ध आहे जैन आहे चार्वाक आहे त्याच्यातही वेगवेगळे विचार आहेत आणि त्याच्यानंतर पुन्हा शंकराचार्यांचे म्हणजे हे सर्व वैचारिक जे प्रवाह नवीन नवीन तयार होत गेले त्यांनी दुसऱ्या प्रवाहांना फेकलं नाही उखडून फेकलं नाही त्यांनी त्यांच्याशी चर्चा करून संवाद करून वाद करून आणि नंतर त्याच्याच प्रवाहात सामील होऊन अशा प्रकारे ही भारताची संस्कृती अधिकाधिक समृद्ध झालेली आहे. प्रभू श्रीरामाचं मंदिर हेही एक त्याच प्रकारे निर्माण होत आहे कारण हे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार होत आहे आणि त्याच्यामुळे पंतप्रधानांनी तिथे जाणं तिथे साष्टांग नमस्कार घालणं याच्यामुळे अनेकांच्या पोटदुखीला सुरुवात झाली असेल पण नरेंद्र मोदींनीही कुठल्याही मर्यादेचा भंग केलेला नाहीये आणि त्याच्यामुळे देशाच्या इतिहासात तसेच देशाच्या राजकारणात एक नवीन सुरुवात झालेली आहे. मला स्वतःला हे फारसं आठवत नव्हतं कारण काल परवा देवेंद्र फडणवीसांनी पण मुलाखतीत सांगितलं की त्यांना तिन्ही कारसेवांना जायचं भाग्य लाभलं. ते देवेंद्र फडणवीस कधी स्वतःला हिंदुत्ववादी नेता अशी प्रतिमा ते समोर आणत नाहीत ते विकासवादी म्हणूनच स्वतःची प्रतिमा पुढे किंवा साकारतात पण तेही या रामजन्मभूमी आंदोलनाच्या कारसेवेत सहभागी झाले होते. त्यांनी कधी असा दावा केला नाही की मी मशीद पाडली मी अमुक केलं पण ती आठवण त्यांच्या मनातही आहे आणि ही जी पिढी आहे योगी आदित्यनाथ असतील त्यांचेही फोटो प्रकाशित झालेत कारसेवेच्या वेळेला खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील नरेंद्र मोदींचा अर्थात राजकीय चळवळीत सहभाग हा आणीबाणीच्या काळापासून झालेला आहे म्हणजे पण अशा ज्या मोठ्या घटना घडतात त्याच्यामुळे राजकीय नेतृत्वाची नवीन नवीन फळी समोर येते. आणीबाणीनंतर जी पुढची पिढी राजकारणात आली ती मुख्यतः राम जन्मभूमी आणि मंडल कमंडल हे जे सगळं त्याच्याशी जोडलं जातं या सगळ्या आंदोलनाच्या वेळेला ही नवीन पिढी आलेली आहे आणि ही नवीन पिढी आज वेगवेगळ्या राज्यांचे मुख्यमंत्रीपद त्यात तिकडे ती जाऊन पोचलेली आहे आणि त्याच्यामुळे एका अर्थाने ही एक नव्या राजकारणाची सुरुवात आहे. अशाही अर्थाने ही नव्या राजकारणाची सुरुवात आहे हे अर्थात माझा दृष्टिकोन आहे.
राम जन्मभूमी आंदोलनामुळे भाजपा 2 जागांपासून 90 आणि 90 पासून ती 160 जागांपर्यंत जाऊन पोचली आणि याच्यामध्ये लालकृष्ण अडवाणींचं योगदान कोणीही विसरू शकणार नाही. पण त्यानंतर मात्र अशी एक अवरोध निर्माण झाला आणि असं भाजपाला जाणवायला लागलं की हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आपण 160 हून जास्त जागा मिळवू शकत नाही आणि केवळ आपणच जागा मिळवू शकत नाही तर आपल्याला एक राजकीय अस्पृश्यतेचा देखील सामना करावा लागतो आणि त्यामुळे 272 जागा जर मिळवायचे असतील तर हिंदुत्व फारसं उपयोगाला येत नाही आणि त्याच्यामुळे एक प्रकारचं शैथिल्य एक प्रकारचं स्टॅग्नेशन त्याच्यात आलं होतं आणि त्यामुळे दर निवडणूक जाहीरनाम्यामध्ये राम मंदिर आर्टिकल 370 समान नागरी कायदा हे मुद्दे यायचे पण त्याचं पुढे व्हायचं नाही कारण एक देशात असा ग्रह तयार झाला होता की या मुद्द्यांवर तुम्हाला मतं मिळू शकत नाहीत. पण आज 30 वर्षांनंतर ही परिस्थिती बदललेली आहे. गेल्या 1.5 वर्षामध्ये राम जन्मभूमीचा प्रश्न आता मार्गी लागलेला आहे. आता 2024 आधी भव्य मंदिर उभं राहील अशी आशा करूया. समान नागरी कायदा येण्याच्या दृष्टीने एक पावलं टाकली जात आहेत. जम्मू आणि काश्मीर मधलं 370 तरतुदी हटवल्या गेलेल्या आहेत. त्रिवार तलाक दंडनीय अपराध झालेला आहे आणि एवढं सगळं होऊनही भाजपला 282 च्या 303 जागा झालेल्या आहेत वाढलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे राजकारणाचा जो एक मध्य रेषा असते ती आता अधिक उजवीकडे खरं उजवडावं हे काही भारताला फारसं लागू होत नाही पण या पुरोगाम्यांच्या दृष्टीने बोलायचं तर उजवीकडे ती सरकलेली आहे आणि ही नवी वस्तुस्थिती आहे ज्याच्यामुळे सोनिया गांधींचा परिवार असेल राहुल गांधी प्रियंका गांधी रॉबर्ट वद्रा यांनाही रामनाम घ्यावं लागत आहे. अन्य प्रादेशिक पक्षांना ते घ्यावं लागत आहे आणि एका अर्थाने ज्या प्रश्नावर जी मूलभूत डिबेट होती भारताच्या राजकारणातली तो विषय आता त्याचं क्लोजर आलेलं आहे. आता मात्र पुढचं आव्हान हे आहे आणि त्याच्याबाबतही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज सुतोवाच केलं. ते म्हणले हा फक्त श्रद्धेचा विषय नाहीये जेव्हा हे मंदिर तयार होईल तेव्हा विचार करा इथे किती लोक भेट देतील. म्हणजे अयोध्या हे जसं श्रद्धेचं केंद्र होईल तसे ते पर्यटनाचं केंद्र होईल रोजगाराचं केंद्र होईल उद्योगाचं केंद्र होईल आणि यामध्ये सर्व भारतीयांच्या योगदानाची आवश्यकता आहे आणि त्याच्यामुळे आजचा हा जो दिवस आहे त्याच्यात सर्वांनी याचा विचार केला पाहिजे आणि केवळ आपली अडमुठी भूमिका न ठेवता एकूणच जे ऐतिहासिक ज्या चुका झालेल्या आहेत या देशामध्ये त्या चुका देशाला स्वातंत्र्य मिळण्याच्या पूर्वी झाल्या असतील पण तुम्ही इतिहास काय असा स्वातंत्र्यानंतरचा इतिहास आणि स्वातंत्र्यापूर्वीचा इतिहास म्हणजे काल काय झालं ते मला माहिती नाही कारण देश तेव्हा जन्माला नव्हता अशा प्रकारे करू शकत नाही. खास करून तेव्हा जेव्हा तुम्ही सांस्कृतिक राष्ट्रवादावर विश्वास ठेवता तेव्हा आणि त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी रेकग्नाइज करून या घटनेकडे बघावं राम जन्मभूमी आंदोलनाकडे बघावं आणि ज्या मर्यादेत राहून लोकांनी हा आजचा परम आनंदाचा दिवस साजरा केलेला आहे कुठेही कोणाच्याही भावना न दुखावता जो आपला एक न्याय झाल्याची जी भूमिका आहे ती आज व्यक्त केलेली आहे त्याचं सर्वांनी स्वागत घेतलं पाहिजे आणि याच्या पुढे नवीन भारताच्या निर्मितीसाठी सर्वांनी एकत्र यायला पाहिजे आणि तेच खरं रामाचं कार्य असेल आणि ते कार्य करण्यापासून मला विश्रांती नाही मला विश्राम मिळणार नाही असं आज पंतप्रधानांनी सांगितलं ते त्याच्यासाठीच होतं. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना भूमिपूजनाच्या अनेक अनेक शुभेच्छा. जय श्रीराम. नमस्कार.